जय राम जय जय राम श्री राम 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 जय राम जय राम श्री राम जय राम जय 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 जो ब्रह्मज्ञान उपदेशी जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निरसी अज्ञान अंधारे निरसी जीवात्मया परमात्मया से ऐक्यता करी जीवात्मया परमात्मया से ऐक्यता करी बिघडले देव आणि भक्त बिघडले देव आणि भक्त जीव शिवपणे द्वैत जीव शिवपणे द्वैत दया देव भक्ता एकांत करितो सद्गुरु दया देव भक्ता एकांत करितो सद्गुरु भव व्याघ्रे घालुनी उडी भव व्याघ्रे घालुनी उडी गोवसा सतडा तोडी गोवसा सतडा तोडी केली देखुनी शिक्र सोडी तो सद्गुरु जाणावा प्राणी माया जाळी पडले प्राणी माया जाळी पडले संसार दुखे दुखावले संसार दुखे दुखावले ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरु जाणावा कोडोनी शब्दांचे अंतर कोडोनी शब्दांचे अंतर वस्तू दाखवी निजसार वस्तू दाखवी निजसार तोची एक गुरु माहेर अनाथांचे वेदांच्या भ्यांतरी काढूनी पत्त्या परी शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने जे जे मनांगीकारी ते स्वये मुक्त करी मुक्त करी तो गुरु नवी भिकारी झडे झाला नाना सद्विद्येचे गुण नाना सद्विद्येचे राहीवरी कृपाळूपण राहीवरी कृपाळूपण हे सद्गुरूंचे लक्षण जाणीचे श्रोती हे सद्गुरूंचे लक्षण जाणीचे श्रोती श्रीदास बोधे गुरु शिष्य संवाद गुरु लक्षण नाम समास दुसरा राजाधिराज सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की राजाधिराज सद्गुरुनाथ रामेश्वर महाराज की राजाधिराज सद्गुरुनाथ धनुपंत महाराज की राजाधिराज सद्गुरुनाथ जनार्दन महाराज की राजाधिराज सद्गुरुनाथ बालकृष्ण महाराज की रामकृष्ण फोडोनी शब्दांचे अंतर वस्तू दाखवी निजसार ते अनाथांचे माहेर सद्गुरु प्रत्येक साधन त्यांच्या प्रत्येक साहित्यामध्ये गाढाभर ओव्या सद्गुरूंच्यावर स्तुती सुंदर उधळण्यातच लिहिलेली आहे
अनाकरणे अव्यक्त परमात्मा की जो योग्यांच्या ध्यानी ध्याताना तुळसी तो तो अम्मापासे मागे पुढे. योग्यांनाही जो लक्षात येत नाही तो सहज पद्धतीनं तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये बोधाचं बीज पेरून, वचनाचं बीज पेरून, परमात्मा स्वरूपाच्या बीजाचा अंकुर आपल्या अंतःकरणामध्ये जो उगवतो तो खरा सद्गुरू. अनेक संतांनी सद्गुरूबद्दलची माहिती सांगितली आणि आपल्या परंपरेमध्ये संत माळेतला मणी शेवटचा असे थोड अभंग आहे. तसे संत माळेतले अखेरचे संत म्हणून आपले बाबा आणि आपल्या बाबाने सुद्धा इतकं गोठलेले, ऐश्याचा पदर धरा जेणे देव येईल घरा, ऐसे पदराचे धरी संत साधू ऋषी. उपमा इतकी छान आहे, इतकी सुंदर आहे. आई जीवाला जन्म देते, सद्गुरु जीवाला मोक्ष देतात. तुम्ही आम्ही या मनुष्य देहात येतो, जन्माला येतो, या पिंजऱ्यात अडकतो, खऱ्या अर्थानं आई आणि वडील हे करतात काय तर ते जन्माला घालतात, बंधनाला कारण ठरतात. आई ही अपत्याकडे पाहताना ममत्वानं पाहते, पण त्या ममत्वामध्ये स्वार्थ दडलेला आहे. सद्गुरूंचं तसं नाही. जो जीव बंधनात अडकलेला आहे त्या जीवाला मोक्षप्रती घेऊन जातात, पण त्या जीवाला मोक्षप्रती घेऊन जाण्यापाठीमागे त्यांचा कोणताही स्वार्थ नाही. जगात एकमेव व्यक्ती अशी आहे की निस्वार्थपणे जीवावर प्रेम करणारे. तुकोबऱ्यांचा कोडा अभंग, ऐशा कळवळ्याच्या जाती करी लाभाविण प्रीती. लाभाविण शब्द पाठीमागे प्रचंड गुह्य दडलेलं आहे. आजकालचे जे व्यवहार आहेत ते व्यवहार सगळे हे स्वार्थापुटे जोडलेले व्यवहार आहेत. जे नाते ते सगळे स्वार्थापुटे. पत्नीकडून पतीला अपेक्षा आहे, पतीकडून पत्नीला अपेक्षा आहे, बहिणीकडून भावाला अपेक्षा आहे, भावाकडून बहिणीला अपेक्षा आहे, वडिलांकडून मुलाला अपेक्षा, मुलाकडून वडिलांना अपेक्षा आहे. जरी मित्र असले लक्षात आलं तरी एकमेकांबद्दल अपेक्षा आहे. लाभाविण प्राप्तीविण प्रीती करणारी जी व्यक्ती आहे जगात एकमेव होती म्हणजे सद्गुरु. म्हणून ऐशा कळवण्याच्या जाती, तुम्हाला आई वडिलांकडून मिळणारं जे प्रेम आहे ते कळवळ्या पोटीच आहे, पोटेकडीचे पोटीच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण ममत्वानं जखडलेल्या काय गोष्टी आहेत आणि त्या जखडलेल्या गोष्टींपोटी ही मंडळी आपल्यावर प्रेम करतो. पण ममत्वातलं मुक्त करून मोहापासून दूर ठेवून जीवाला मोक्षाप्रती घेऊन जातात ते सद्गुरू. मोक्षाप्रती घेऊन जातात म्हणजे काय, मोक्ष देणं म्हणजे काय, मोक्षाचाही आम्ही वेगळा अर्थ लावतो. व्यवहारामध्ये अल्पबुद्धीजीव काय म्हणतो, देवा लवकर मोकळं कर, मोक्ष दे. मोक्ष म्हणजे मृत्यू नव्हे, मोक्ष म्हणजे बंधनमुक्त.
जिवंत असतानाच जीव मोक्षाचा सोहळा अनुभवू शकतो, त्याला देह त्यागायची गरज नाही. आणि मोक्ष ही अशी गोष्ट आहे की देहासहित भोगता येते, विना देहाचा मोक्ष भोगता येत नाही. त्यामुळं देह त्यागला किंवा देह टाकला म्हणजे आम्हाला मोक्ष मिळाला हा गैरसमज थोडासा बाजूला ठेवा. मृत्यू वेगळा आणि मोक्ष वेगळा. जे सद्गुरूच्या अंकित नाहीत, जे अविद्येच्या शृंखळेत अडकलेले आहेत, अविद्येच्या शृंखळा म्हणजे अज्ञानाचा फास, शृंखळा म्हणजे साखळी. अविद्येची साखळी कोणती? तर ती अविद्येची साखळी म्हणजे स्वरूपाबद्दलचं अज्ञान. मी देह नाही, देह माझा नाही, मी देहा वेगळा, निसंग परतत्व परब्रह्म आहे हे विसरणं म्हणजे अविद्येचा फास पडणं. विद्या आणि अविद्या, विद्या म्हणजे कळणं, अविद्या म्हणजे न कळणं, साधं आहे. विद्या म्हणजे ज्ञान, अविद्या म्हणजे अज्ञान. विद्येत सुख आहे आणि अविद्येत दुःख आहे, आणि म्हणून दुःखाचा फास पडलेल्या जीवाला स्वरूपाबद्दलचं अज्ञान राहतं आणि म्हणून तो दुःख भोगत असतो. आणि तो मृत्यूच्या दिशेने वाटचाल करतो. संत काय करतात? अविद्येचा फास बाजूला करतात, स्वरूपाशी एकनिष्ठ राहतात आणि मोक्षीच्या दिशेने वाटचाल करतात. तशी दिशेकडे म्हणजे नामदेव. दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा आहे, पश्चिम दिशा ही मोक्षाची दिशा आहे. समजून घ्या, दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा आहे आणि पश्चिम दिशा ही मोक्षाची दिशा आहे. म्हणून मी नेहमी प्रवचनात कीर्तना सांगत असतो, नामधारकाची वाटचाल कुठल्या दिशेने असावी? पश्चिमीच्या दिशेने, मावळतीच्या दिशेने. त्यासाठी नामदेवांनी गोड अभंग लिहिलेला आहे, काळ देहासे आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. बर जगाचा जगरहाट कशी आहे? टाळ मृदुंग दक्षिणेकडे. बाह्य जग हे कुठेकडे निघाले? मृत्यूच्या वाटेत निघाले, दक्षिणेकडे. माझे गाणे पश्चिमेकडे, माझं कुठे दिशा? पश्चिमेकडे. म्हणून नामधारकाची दिशा ही पश्चिम दिशा आहे. पश्चिम दिशेला घेऊन जातात सद्गुरू म्हणजे काय करतात? बघा, जो भाग्यवान आहे त्याला सद्गुरू हाताला घेऊन जातात, तर जो भाग्याच्या रेषेवर आहे त्याला मात्र सद्गुरु बरोबर जावं लागतं. काय म्हणते मी, जो भाग्यवान आहे ना सद्गुरूच त्याला घेऊन जातात चल, पण जो भाग्याच्या रेषेवर आहे भाग्य थोडं कमी पडते त्याला मात्र स्वतःला प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणून बाबाने सुद्धा इतका गोड अभंग लिहिला की आयुष्याचा पदर धरा धरा. कसं असते, लांब गाव आहे, किती लांब आहे कोण असतो ते गाव बी माहीत नाही. हो, पण त्या गावाला जाण्याचा प्रसंग आला आहे, गेलं तर पाहिजे ही काळजी पडतो. लेखा म्हणजे अवघड झाला आता, मला तर त्या गावाला जायचं आहे. लक्षात आलं का? रस्ता माहीत नाही, ठिकाण माहीत नाही, पत्ता माहीत नाही, काहीच नाही. अशा वेळेला अजिबात चिंता करायची नाही, एक गोष्ट लक्षात ठेवायची. अशा वेळेला काय करायचं? ज्याला त्या गावाचा पत्ता माहित आहे त्याच्या हाताला धरायचं. त्या गावावर तो निघालेला असतो, लक्षात आलं का? त्याच्या हाताला धरायचं, बरोबर तू घेऊन जातो. मार्ग दाबून गेले आणि दयानिधी संत ते रस्ता दाखवून गेलेला आहे, पण त्या रस्त्यावर जात असताना जर भीती वाटत असेल तर जाणाऱ्याचा हात धरा, तो बरोबर तिथपर्यंत घेऊन जातो. परमार्थिक गोष्ट तशीच आहे. परमार्थाकडे जीव का वळत नाही? कारण पत्ता माहीत नाही, उद्दिष्ट माहीत नाही, ध्येय माहीत नाही.
मग नास्तिकाकडून प्रश्न असा निर्माण होतो, नाही म्हटलं तुम्ही निघालंय खरं, वारी करताय, उपास तपास करताय, वैराग्य अंगीकारताय, नाही का देहाला दंड देताय, जागरण करताय, पायाला फोडेपर्यंत चालताय, उड्या मारताय, टाळा फोटेपर्यंत हरपाट कीर्तना करताय, पण नाही नक्की तुमचा पत्ता माहीत आहे का तुम्हाला? मग आकारण कशाने वेळ घालवा? मिळालं आयुष्य करू मौज मजा. ज्याच्या गळ्याला अविद्येचा फास पडलेला आहे अशी नास्तिक वृत्तीची माणसंच हा विचार करतात. बरं, दुसरी गोष्ट हा नास्तिकपणा त्यांच्या अंगी काय येतो, ते घाबरतात की बाबा नक्की त्या ठिकाणी जायचंय का, याचा अर्थ परमार्थावर त्यांचा विश्वास नाही. पण परमार्थ करत असताना आम्हाला ज्या ज्याच्यासाठी भगवंताने या नरदेहात पाठवलेला आहे ते ठिकाण ते साध्य जर प्राप्त करायचं असेल तर ज्याला माहीत आहे त्या गावाचा पत्ता त्याचा हात धरा. ऐशियाचा पदर जेणे देव येईल धरा. बरं, सहज काय या गोष्टी प्राप्त होत आहे? एखादा म्हणला सद्गुरु विनायक आम्हाला परमात्म सद्गुरु विना म्हणणे गोविंदर म्हणाले कशी तीच चर्चा झाली की वारकरी संप्रदायामध्ये अडचण अशी आहे विठ्ठल म्हणजे आमचा सर्वस्वी, आम्हाला बाकीचं घेणं देणं ते गुरु बिरु आम्हाला त्या पटत नाही त्या गोष्टी. आणि वास्तव आहे याच्या पाठीमागचं कारण सांगतो. भगवंत ज्या गावाला वास्तव्य करतो, भगवंत ज्या गावात स्थित आहे, नव्हे नव्हे भगवंताची जी स्थिती आहे, जी अवस्था आहे, त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी जे धाडस लागतो, जो विश्वास लागतो, तो विश्वास नाही आहे. अडचण घेऊन बसलेली आहे. एकच गोष्ट आयुष्यात आल्यानंतर एकच गोष्ट, मला किती मृदंग वाजवता येतोय, किती टाळा वाजवता येतोय, किती गायन करता येतोय, किती माझ्या हरिपाठ पाठ आहे, किती अभंग गात्यातले पाठ आहे, किती ज्ञानेश्वरीतले ओव्या पाठ आहेत, याच्याही पेक्षा सद्गुरूवर माझा किती विश्वास आहे हे परमार्थाचं मुख्य साधन आहे. लक्षात आणि त्यामुळं या कलेबद्दल अनभिज्ञ असलेल्या जीवानी चिंता करू नये त्या गोष्टीची की आम्हाला काय चिंता, मग आम्ही तिथपर्यंत पोहोचणार कसं? म्हणून दासबोधाचं सांगितले इतर साधने ती उदार, ही साधनं आहेत पण ती कसे इतर साधने ती उदार, एक रेप साधन कोणतं मोक्षरेख्याला भाग्य वि नटला आणि साधूच्या अंकेला हरिभक्त. जो साधूच्या अंकित जीव झाला दयाचा भार असे निरंजनार. आणि म्हणून तो पत्ता माहीत नाही म्हणून चिंता करू नका. बरं, तुम्ही एकटं जाल कुठं फसल गॅरंटी नाही. मी नेहमी उदाहरण देत असतो, मुंगीला सांगितलं तू दुबईला जा, मुंगीला सांगितलं तू दुबईला जा, किती जन्म घ्यायला लागतील तिला? बर, पोचण्याची गॅरंटी तरी नाही, कितीतरी जन्म त्या मुंगीला घ्यावे लागते पण पोचेल याची बी गॅरंटी नाही. पण तीच मुंगी पुण्याच्या एअरपोर्टवरती दुबईला जाणाऱ्या पॅसेंजरच्या शर्टवर चढून बसली. कुठं बसली? किती तासात पोचेल ती? तिला जन्म घ्यावे लागतील का? तसं भगवंत आम्हाला माहीत नाही. लक्षात आलं बरं, तिथंपर्यंत पोचावं तर किती साधनं करावी लागतील आम्हाला? बरं, तो एवढा सोपा आहे का? 67,000 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा तो प्राप्त झाला नाही. लक्षात आलं, एकट्याला सद्गुरूच्या कृपेनं प्राप्त झाला आहे. काय म्हटलं, मुंगी शर्टवर बसल्यानंतर दुबईला तो रस्त ज्यावेळेला दुबईला जातो विमानातनं त्यावेळेला तो फक्त 3 तासात पोचतो, त्याच्याबरोबर मुंगी बी 3 तासातच पोचते, तिला जन्म घ्यायची गरज. तसं सद्गुरूचा पदर धरला, सद्गुरूचा हात धरला की आम्ही पोचलोच, चिंता सोडा. म्हणून मी नेहमी दृष्टांत देत असतो, आई बाजारला गेल्यानंतर काळजी वाटते लेकराबद्दल, बाजार तर भरलेला आहे, लाखो लोक आलेले आहेत, सगळीकडे गर्दीच गर्दी आहे, आणि हे जर माझं लेकरू चुकलं तर परत मला सापडणार,
पण आई काय करते, लेकराला सांगते बाबा रे माझ्या पदराला धर, का माझ्या दोन्ही हातात वस्तू आहेत, पिशवे आहेत, माझ्या डोक्यावर गाठोडा आहे, तुला मी कसा धरू, काय कर माझ्या पदराला धर. ते मी हुशार असतं, हुशार लेकरू काय करतं माहिती आहे का, चुकायचं तर नाही पण बाजार तर फिरायचं आहे, अर्थ कळला का, चुकायचं तर नाही पण मला बाजारात फिरायचं, मला जत्रेत फिरायचं, मला खेळण्याकडे बघायचं, मला खाऊकडे बघायचं, मला सगळीकडे बघायचं आहे, पण ते काय करतं, चुकू नये म्हणून पदराला धरतं. आई जिकडं जाईल तिकडं जातं, पण तिकडं बघ, तिकडं बघ, तिकडं बघ, लक्षात आलं का. तसं नामधारकानं घालून या आभार राहिलो. एकदा सद्गुरूवरती जबाबदारी टाकली की तो निश्चिंत झाला का. सद्गुरूचा पदर आमच्या हातात आहे, सद्गुरूचा हात आमच्या हातात आहे, ती कृपा संपादन झाली की चिंता करण्याचं कारणच लक्षात. त्याच्याबरोबर पुढची गोष्ट सांगू, परिस्थिती अशी आहे जो अनुग्रहित आहे आणि जो विना अनुग्रहाचा आहे, आस्तिकही आहे नास्तिकही. त्रयस्थान जर त्या दोघांकडे बघितलं तर जगण्याचा दृष्टिकोन म्हणजे त्यांचं जगणं समान दिसत. लांब कशाला, आपल्या बाबाचं उदाहरण, त्यांना त्रिविधता आपण होते होते, त्यांना प्रारब्ध नव्हतं होतं, त्यांना भोग नव्हते होते, बरं बाबांची पुरतं मर्यादित नाही, या पाठीमागं संतांकडे जर बघितलं तर त्रिविधता, तो भोग, प्रारब्ध, संचित ह्या सगळ्या क्रियामान, क्रियामान म्हणजे प्रयत्न, प्रापंचिक प्रयत्न त्यांनाही आहे. तुकोपर्यंत सुद्धा प्रापंचिक प्रयत्न करावे लागले, म्हणजेच वर्तमान, म्हणजेच क्रियामान. बरं ते का करावं लागलं, जे प्रारब्धात लिहून ठेवले त्या पद्धतीनं वागावंच लागतं. बरं देवादेखाना चुकलं नाही, ते तुम्हाला का चुकणार आहे, संतांना का चुकणार आहे, पण ते करत असताना दिसताना दोन्ही दृश्य सारखे आहेत. जो सद्गुरूच्या अंकित आहे त्यालाही प्रपंच करावा लागतो, आणि जो अंकित नाही त्यालाही प्रपंच करावा लागतो, दिसताना सारखे दिसतात. दृष्टांत किती गोड आहे मला, पण जो सद्गुरूच्या अंकित आहे ना त्याला जरा प्रारब्धाचे झटके कमी बसतात, बसतातच नाही असं नाही पण जाणवत नाही का. घालून या आभार योगक्षेम त्यांचा जाणे, लक्षात घ्या. आणि दुसरा प्रापंच तोही दुःख भोगत असतो, पण ते दुःख त्याची तीव्रता जास्त असते का, कृपेचा हात नाही सद्गुरूंचा. मी नेहमी दृष्टांत देतो, इष्टीने कधी प्रवास केलाय का गव्हर्नमेंटच्या, शेवटच्या पाकड्यावर बसले घालणार बसलाय, शेवटच्या पाकडं काय बसत असते, गतिरोधक तीच, खड्ड तीच, गाडीचा स्पीड तेवढंच, दणक मागले बसते, दणके बसून आहेत म्हणून हुशार काय करतो ना ते का प्रवासी, ड्रायव्हर जवळ जाऊन बसतो, कुठं बसतो करतोय का अर्थ, दणक बसून बघा स्पीड तेच, गतिरोधक तोच, खड्डा तेच, ह फक्त जागा बदलली की परिणामी वेगळे, पाठीमागदल ते बसतात का, चालकापासून लांब आहे. धडके कमी बसावेत म्हणून चालकाजवळ जाऊन जसा प्रवासात असतो तसं प्रारब्धाचे झटके तर कमी बसावे असं वाटत असेल, झटके बदलत नाही, झटके तेच असते, जे लिहून ठेवले ते भोगावंच लागत. बाबांच्या एका रोगानं पछाडले जाताना ही एका रोगानं जाणारी व्यक्ती नाही, लक्षात आलं का, म्हणून लॅप्टोस्पायरिया, डेंग्यू, मलेरिया नाही का, आणखीन दोन तीन आजाराने गाठले. प्रश्न असा निर्माण होतो म्हणजे साक्षात परब्रह्म अवतार असणारे बाबा आमचे त्यांना हा आजार का झाला, बरं निमित्त फक्त आहे हो, ते रामकृष्ण परमहंसांना कशाचा कॅन्सर झाला,
स्वामी विवेकानंदांना शुगरमुळे जावं लागलं, डायबिटीजमुळे जावं लागलं. जिथं देहात सद्गुरूचा आत्मा आलेला आहे लक्षात आलं का, त्या देहाला बघा पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, त्यामुळं त्याला हे भोग भोगावेच लागतात. बरोबर आहे ना, भोगावेच लागतात. पण ते भोगत असताना उदाहरण सांगतो तुम्हाला मी, बाबाने देव ठेवलं कारण काहीतरी निमित्त लागतं. बघा भगवंताला सुद्धा अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी अंगठ्याला बाण लावून घ्यावा लागला, काहीतरी निमित्त लागतं, निमित्ताशिवाय जाणार नाही. गुरुदेवांना अखेरच्या परिस्थितीमध्ये क्षयरोग झाला, टीबी झाला, म्हणजे देह सोडण्यासाठी एखादं कारण लागतं, तसं प्रारब्धाचं कारण घेऊन ते आले. पण ते भोगत असताना मात्र त्यांना ते भोगल्यासारखं वाटत नाही. म्हणून मी नेहमी दृष्टांत देतो रामकृष्ण परमहंसांचा, त्यांना घशाचा कॅन्सर झाल्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी आलं आणि ते म्हणाले आमच्यासारखे तेजपुंज शिष्य तुम्ही निर्माण केले आणि तुम्हालाच हा आजार का झाला. तेव्हा त्यांनी इतकं गोड उत्तर दिलं, विवेकानंदा अरे बाबा हा आजार मला नाही, मी ज्या घरात राहतो त्या घराला झालाय, घराची पडझड झाली की जसं मी घर बदलतो, कपडे जीर्ण झाले की आम्ही कपडे बदलतो, जैसे जीर्ण वस्त्र सांगितले मग नूतन वस्त्र वेळीचे, तैसे देहांतराचे स्वीकारायचे चैतन्य नाते. बरोबर आहे ना, तसं आम्ही घर बदलत असतो, कशाला चिंता करतो दुसऱ्या घरात जाईल की. जर ह्याच्यापेक्षा आणखीन स्टँडर्ड 4 BHK 5 BHK घेईल कळला का अर्थ, भूमिका संतांची आहे. तसं गुरुकृपा जर संपादन असेल, आम्ही जर सद्गुरूच्या अंकित असू तर निश्चितपणानं प्रारब्ध भोग हे चुकलेले नाही, प्रत्येकाला भोगावेच लागतात, पण त्याची जाणीव होत नाही. पारंगत डॉक्टर ज्या वेळेला इंजेक्शन करायला जातो लहान लेकरं रडत असतं, त्या आईला सांगतो मला इंजेक्शन नको, मला इंजेक्शन नको. पण डॉक्टर इतका हुशार असतो, इतका छान असतो बरं का, ते लेकरू आपल्या इंजेक्शनला घाबरते, म्हणल्यानंतर ते ती इंजेक्शन लपवतो, भरून ठेवली असते आधीच. इंजेक्शन लपवतो त्याच्यावर गप्पा मारायला सुरुवात, आणि गप्पा मारता 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 ती उत्करून होऊन जातं तिच्यात, त्या डॉक्टर बरोबर लेकरू इतकरून होऊन जातं. आणि बोलता बोलता डॉक्टर हट्टच इंजेक्शन करतो, पटकन काढून घेतो, त्याला कळत बी नाही इंजेक्शन झालेलं, कळला का अर्थ. तसं सद्गुरूची कृपा झाली की प्रारब्धाचं दुखणं जाणवतच नाही. आई लेकराला अन्य साधनेनं ही शेवटची ओळी घेऊ आणि आपण पूर्ण राहू, अन्य साधनेनं ते लेकराला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. लेकरू जन्माला येतं प्रारब्ध दुःख पाप पुण्य सगळंच घेऊन येत असतं, त्यामुळे ते त्रास्त आणि ते राहता सतत रडायला लागतं. मग आई काय करते, प्रेमानं त्याला मांडीवर घेते, त्याला दूध पाजते. आईचं दूध ही परिपूर्ण अन्न नाही का, आईचं दूध हे परिपूर्ण अन्न आहे. आई त्याला दूध पाजते तरी बी ती झोपत नाही, म्हणून अंगाई गीत गाते. काय गाते, अंगाई गीत गाते. आणि अंगाई गीत गात 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 ते हळूहळू लेकरू झोपून जात, आणि ते इतकं गाढ झोपतं, इतकं गाढ झोपतं लक्षात आलं का, त्याचं अस्तित्वच त्याला कळत नाही मी आई का नाही. आईच्या प्रेमाचा स्पर्श, आईचं दूध, आईचं अंगाई गीत, आणि त्या जीवाची अवस्था काय होते, मी आहे का नाही ही जाणीव राहत नाही. यालाच अनुसरून ज्ञानोबांवरून गोड उभी लिहिले आहे 17वीचे स्तन्य देसी, 17वीचे स्तन्य देसी.
अनुहते हुल्लरसे समाधि बोधे निजविसे बुझावी। सद्गुरु माऊली कशाचं स्तन्य देते? सतरावीचं स्तन्य। आई जसे आपल्या लेकराला स्तनाला लावते आणि दूध पाजते, तसं सद्गुरु सतरावीचं स्तन्य देतात, त्यालाच म्हणतात बीजबोध, त्यालाच म्हणतात सतरावीचे जळ आणले आणि आत्मलिंग पूजन केले। एवढंच नव्हे, सतरावीचे स्तन एक शिंग ऐशी कामधेनू व्यासाने पाळीने। तुकोबऱ्या सुद्धा सतरावीचे स्तन म्हणतात, मुक्ताबाई सुद्धा सतरावीचे जळ आणले, मुक्ताबाई सुद्धा सांगते आणि दारोदर सुद्धा तेच सांगतात। सतरावीचे स्तन्य म्हणजे काय? सतरावीचे स्तन्य म्हणजे चिदाकाशात, चिदाकाश म्हणजे ब्रह्मरंध्रात जो माठ आहे, जे लोणी आहे, जे अमृत आहे, सद्गुरु त्या ठिकाणचं अमृत त्या जीवाला पाजतात। मेरुदंडातनं सहा ठिकाणची चक्र भेदून ज्या वेळेला प्राण चिदाकाशात पोचतो, चिदाकाश म्हणजे ब्रह्मरंध्र, त्यालाच सहस्र गळी उगवला सूर्य जायचा हे म्हटलेलं आहे। आणि तिथे अमृताचा कलश आहे। सद्गुरु काय करतात? त्या कलशातलं अमृत सतरावीचं स्तन्य ते जीवाला देतात। ते पित तुम्ही झोप लागत नाही, झोप लागण्यासाठी मग काय करतात? आई काय करते? अंगाई गीत गाते। तसं सद्गुरुनाथ अंगाई गीत गातात, अनुहते हुल्लरसी, हुल्लरी म्हणजे अंगाई गीत। बरं, गीत कुठलं गाते ते? अनुहत वाजती तेच, घुळ घुळा वाजती टाळ, तेच बरं, लक्षात ठेवा। ते अनुहत नावाचं अंगाई गीत गाते की जे सद्गुरुने साधकाला दिलेलं आहे, दिले की नाही? अनुह साधन दिले ना, आरतीत काय म्हणतो आपण? अनुहत साधनाची हाती देऊनी या गुढी, सुलभ नाम स्मरणे उपदेशील आत्मबोधा, आरती जनार्दन। अनुहते उल्लरसी समाधी बोधे निर्जविसी। समाधी अवस्था म्हणजे काय हो? दासबोधक गोड वर्णन आहे, समर्थ सांगताना सांगतात आहे ते नाही केले काय आहे, अहम ब्रह्मास्मी मी मावळलं, आहे ते नाही केले आणि जे नाही ते दाखविले। अज्ञानामध्ये, अज्ञानाच्या अंधारामध्ये जो दिसायला पाहिजे तो दिसला नाही। सद्गुरु काय करतात? आहे ते नाही केले, देह तुझा नाही, तू देहा वेगळा, निसंग परतत्व परब्रह्म आहेस, याची जाणीव करून दिली। म्हणजे हा देह तुझा नाही, आहे ते नाही केले आणि जे नाही ते दाखविले। आणि पुढे काय म्हटले? आहे नाही नसून उरले परब्रह्म दे, ही जी अवस्था आहे, तू परब्रह्म स्थितीत आहेस, तू देह नाहीस, देह तुझा नाही, तू देहा वेगळा निसंग परतत्व परब्रह्म आहेस, याची जाणीव करून देतात। म्हणजे काय करतात? समाधी बोधे निजविस। जे माझं नाही ते कशाला माझं म्हणून मी नाही का? आणि जो जन्मोजन्मी विसरलाय तो प्राप्त झाला, ज्याच्यासाठी जीवाची, ज्याच्यासाठी या शरीराची, ज्याच्यासाठी या शरीराबरोबर जोडलेल्या आत्म्याची धडपड चालू होती, ते साध्य प्राप्त झाल्यानंतर सुखे मिनिज दोगा, शून्य सारोणी तेथे आणि त्रिकुट शिखरी गा, ध्यान मिळे आयते। हे तुकोबऱ्यांच्या अनुभव आहे, लक्षात ठेवा।
सुखे मी निज लोक तसं समाधी बोधे निजविसी बुझावणी बुझावणी शब्दाचा अर्थ काय विजवून विजवून म्हणजे तू देह नाही शिल्लकच ठेवलं नाही शून्य करून बुजवून समाधी बोधे निजविसी असे सद्गुरुनाथ माया भावून आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्या सद्गुरुनाथाची कृपा व्हावी ज्ञानोपर्यंत एवढं प्रगल्भ असं सगळं लिहून ठेवलेलं आहे पण ती लिहिण्यापाठीमागची शक्ती लिहिण्यापाठीमागची प्रेरणा नव्हे नव्हे ज्ञानोपर्य निवृत्ती स्वरूप झाले आणि हातातून वेद बाहेर पडले हातातून वेदांत बाहेर पडला ही सगळी कृपा सद्गुरु निवृत्तीनाथांची आणि आलेला अनुभव निवृत्त ज्ञानदादाने ज्ञानेश्वरीत मांडलं आलेला अनुभव समर्थाने दासबोधात मांडलं पण सांगताना त्यांनी हेच सांगितलंय सगळं घडलं ते सद्गुरु कृपेमुळं आणि म्हणून आयुष्यामध्ये आम्ही ज्यावेळेला मनुष्य देहात येतो तेव्हा निश्चितपणाने सद्गुरूची कृपा असणं अत्यंत गरजेचं आहे साधूच्या अंकित असणं अत्यंत गरजेचं आहे नव्हे नव्हे देव होऊन राहणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी मायाबाप नामाची खास परमार्थाची खास पुढे सोडू नये निष्ठेनं आणि प्रेमानं जुरायतून नव्हे नामाचं स्मरण घडावं हे लक्षात नामातही प्रकार दोन आहेत लक्षात आलं पण जे प्राप्त साधन आहे ते प्राप्त साधनच सद्गुरूने तुम्हाला दिलेलं आहे प्राप्त साधनाला कष्ट करावे लागत नाहीत फक्त एकच करावं लागतं करू नका काही विसरू नका विश्रांतीचे धाम नाम आहे आणि मी नेहमी गमतीनं सांगत असतो हो बैलाबरोबर नांगराला झोपा दिवसभर नांगरेल पण एकट्याला एखाद्या खोलीत ठेवा गॅरंटीने संध्याकाळी मरल करू नका काही या शब्दाच्या पाठीमागे प्रचंड दिलं तेच तर कष्टाचं काम आहे बरोबर आहे का चुकीचं आहे मी काय म्हणतोय बैलाबरोबर नांगराला झोपा ती एकरभर नांगरेल पण एकट्याला ठेवा काही न करता तेच जमणं अवघड आहे आपण म्हणतो एकांती एकांत पण एकांत या शब्दाचाही अर्थ समजून घे एकांत म्हणजे जिथे एकाचाही अंत होतो तो एकांत एकांत म्हटलं की आम्ही कुठेतरी कोपऱ्यात जातो पण तुझ्याबरोबर तू आहेस की त्याचं काय आणि म्हणले मला एकांत आवडतो अरे पण तू आहेस की तुझ्याबरोबर चार माणसात राहिले तर मन गुंतलं तरी पण एकटा राहून बघ मनाचं नाही भेकेपणा वाढला तरी विचार आणि म्हणूनच न करता करू नका आता त्याचा उलटा अर्थ असा घ्यायचा नाही करू नका म्हणजे काम धंदो सोडा आणि तेवढंच करा असं बी त्याचा अर्थ होत नाही करू नका काही म्हणजे चित्तामध्ये जे काय आमच्या घालमेल चाललेले आहे ते शांत करा काहीच करू नका आणि एक काम करा विसरू नका नाम आणि विश्रांतीचे धाम धाम म्हणजे ते गाणे काय नाम तर नाम आहे इतकं गोड बाबाने तुम्हा मला समजून सांगितलेलं आहे झालेली सेवा तुम्हासारख्या थोर मायबापांच्या चरणी अर्पण करतो सद्गुरु जनार्दन बाबांच्या चरणी अर्पण करतो सर्वांनी ध्यान करायचं ध्यानाला बसायचं